अलोट गर्दी पाहिल्यानंतर अप्रतिम दर्जाच्या या टूर्नामेंट या ठिकाणी साजऱ्या होत आहेत. नक्कीच साळवे सर, ज्यांचा पहिल्याच दिवशी या ठिकाणी वाढदिवस साजरा झाला. वैरशेट वनगे आपल्या समोर बसलेले आहेत. वाढदिवसाचा आत्ता केक कापून या ठिकाणी आपण त्यांचा साजरा केला होता आणि त्यांचा बॅनर आहे मयूरशेट वनगेचा पहिला दुसरा चेंडू प्रहार केला परंतु जोरदार अपील केला भारताकडे आणि फलंदाज बाद डीजे मास्टर आमचे संजय माळी सर. गोल्डन ऑफर असेल आलेले अर्थातच मयूरशेट वनगे यांच्याकडून त्यांचा जो वाढदिवसाचा बॅनर लावलेला आहे त्याच्या त्या बॅनरवर छक्का मारला तर आपल्याला रोख 500 रुपये. जयवल्लार संघाची पहिली विकेट जाते ते म्हणजे जो एक चांगला खेळणारा फलंदाज सुशांत पाटील याला तंबूचा रस्ता दाखवलाय. बाळा यांनी आपल्या गोलंदाजीत एसटीच्या पाठीमागे उत्कृष्ट झेल घेतला आणि पहिली विकेट मिळवतोय तो म्हणजे भरत मराठा संघाचा गोलंदाज अर्थातच बाळा साळुंके. बाळा साळुंके गोलंदाजीला तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. उत्कृष्ट असा बॉलर बॅट ड्राईव्ह फटका खेळतोय. कार्पेट शॉट उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षण परंतु फलंदाज आपल्या दोन्ही क्रीज मध्ये सुरक्षित. एक धावे ना एक धावे ना. जयमल्हार टीमची धावसंख्या भाई मंगेश दळवी आणि दिनेश खैरे यांच्या टीमची. पहिलं षटक चालू असताना एक गडी बाद दोन बाद होणारा फलंदाज सुशांत पाटील जो पहिल्या चेंडूवर आज बाद झाला. सामन्यामध्ये हिरो ठरलेला सुशांत मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 0 धावा काढून तंबूमध्ये परतला. पुढे सरसावतोय बॅट मध्ये मारण्यामध्ये यशस्वी ठरतोय. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू खेळून काढतोय. जेतू कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत दोन्ही फलंदाजानं एक धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेने जयमल्हार भाई मंगेश दळवी दिनेश खैरे यांच्या टीमची धावसंख्या होते. पहिलं षटक चालू असताना एक गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. एक उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय या पेंड पूर्व भागातील या सामन्यामध्ये. आज एकता क्रीडा मंडळ मांगरूळच्या या भव्य दिव्य मैदानावर आपण सारा क्रीडा रसिक त्याला साक्ष आहात. आज कोण हिरो ठरणार आहे. बाळा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पुढे सरसावतो 1-2 पावलं पुढे सरसावतून चांगला एकेरी दुहेरी धावा काढायच्या कारण सुशांत बाद झालाय. याचा इरादा सन्माननीय या ठिकाणी या ठिकाणी कदम सर. आणखीन 2 ऑफर्स आहेत आपल्याकडे आरसी पाटील यांच्याकडून. या 3 मॅचेस होणार आहेत. या 3 मॅचेस मध्ये कोणी हॅट्रिक घेऊ त्या हिशोबात 500 रुपयाचा रोख इनाम दिला जाणार आहे. माजी उपसरपंच आणि वरसई गण विभाग प्रमुख आदरणीय शिरीष दादा मानकोळे या ठिकाणी उपस्थित होतात. एकता क्रीडा मंडळ मांगरूळ यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत असताना जयमल्हार भाई मंगेश दळवी आणि दिनेश खैरे यांच्या टीमची धावसंख्या या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. त्याचप्रमाणे दुसरी आड माझ्याकडे आहे परंतु चेंडू बॅटपूटवर जात उत्कृष्ट असा रे त्या हळूच टपली मारतोय ज्याला चायनीज कट आपण म्हणतो. त्यामुळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. गलीच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर थर्ड मॅनला शेअर करतोय आणि 2 धावांवर खेळतोय पप्पू धनावडे. 4 धावांवर खेळतोय जितू भडकले. बाद होणारा फलंदाज सुशांत 0 धावांवर बाद झाला. जयमल्हार भाई मंगेश दळवी आणि दिनेश खैरे यांच्या टीमची धावसंख्या पहिला षटकाच्या समाप्तीनंतर 1-6. तरणीय श्री दादा मानकोळे या ठिकाणी उपस्थित होतात. एकता क्रीडा मंडळ मांगरूळ यांच्या वतीनं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. दरम्यान माझ्याकडे सुद्धा कदम सर एक ऍड आलेले आहे. अजून एक बाळा साळुंके यांचं षटक बाकी आहे आणि बाळा साळुंके यांना एक गोल्डन ऑफर्स असे आलेले आहे आमचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते पंढरी रूपकर सरांकडून की बाळा साळुंकेने आणखी एक षटक बाकी आहे. त्या षटकामध्ये हॅट्रिक केली तर त्याला 1000 रुपयाचा रोख इनाम दिला जाणार आहे. एकदा प्रेक्षकांना विनंती आहे. आमच्या समोर पाहुण्यांच्या जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण खाली बसावं. खाली बसलात तर बरं होईल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू कमारली आरोग्य केंद्राकडून टाकलेला चेंडू एक गोटीने बेचकीने मारण्याचा प्रयत्न. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी
जय गणेश मंदिर पंच कमिटी गणपती वाडी अध्यक्ष विश्वस्त अर्थात धनंजय गायकर या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा सुद्धा मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत. प्रमोद सावंत याला पाहिजे असा फटका बरोबर हिट करता आला नाही. जोरदार अपी जोरदार उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाज प्रमोद याच्या गोलंदाज लागोपाठ दोन चेंडू टाकतोय तो निर्धाव. एक आयकॉन खेळाडू पेंट पूर्व भागातील प्रमोद सावंत. भाई मंगेश दळवी, जय मल्ला, दिनेश खैरे आणि भाई मंगेश प्रमोदने हॅट्रिक घेतली तर पंढरी रूपकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. बरोबर आहे, प्रमोदला सुद्धा आणि बाळा साळुंकेला सुद्धा रोख 1000 रुपये हॅट्रिक साठी. प्रमोदचा यावेळचा चेंडू उत्कृष्टरित्या खेळून काढतोय. शॉर्ट फाइंडलेच्या दिशेने चेंडू अडवल्यानंतर दोन्ही फलंदाजाकडे अवधी होता. एक धाव पूर्ण करतात जय मल्हार, भाई मंगेश दळवी आणि दिनेश खैरे यांच्या टीमची धाव संख्या होते. दुसरे षटक चालू असताना 1:07 प्रतिस्पर्धी संघ सेमी फायनल मध्ये मर्द मराठा, मधुकर पाटील, चंद्रकांत साळी, पंढरी रूपकर आणि सागर नाईक. टॉप फाईट मॅच आहे. गोलंदाज प्रमोद तयार. प्रमोदचा जेतू याने उत्कृष्ट खेळून काढला, पण दोन षटकाच्या मधून हा चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी चुकी करतोय. धावा दोन पूर्ण करताय. दोन धावेनं जय मल्हार, भाई मंगेश दळवी आणि दिनेश खैरे यांच्या टीमची धावसंख्या होते. दुसरं षटक चालू असताना 1:09 तमाम मान्यवरांचे क्रीडा रसिकांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत असताना आजची पहिली सेमी फायनलची लढत आपण पाहतोय. जय मल्हार आणि मर्द मराठा संघाची. आपण युट्यूबचे आमचे महेश स्पोर्ट्स दोन क्षेत्रांच्या मधून खेळून काढतोय. चेंडू येतोय स्लीपच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत एक धाव मात्र पूर्ण करत एक धावेने जय मल्हार, भाई मंगेश दळवी, दिनेश खैरे यांच्या टीमची धावसंख्या होती. दुसरं षटक चालू असताना 1:10 पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या 12:06 आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवली होती. आणखी एक ऑफर आलेली परी दीपक इंदलकर सरांकडून की हॅट्रिक साठी त्यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. सुशांत बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी सूत्र आपल्या हाती घेतले. जितू आणि पप्पू धनावडे यांनी कारण एकेरी दुहेरी धावा काढायची, आपला धावफलक खालता ठेवायचा. सतीश गायकर गुणलेखक आम्हाला सांगतात की पहिली सेमीफायनलची लढत षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस, विकास पाटील सरपंच यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पाटणेश्वरचे पहिली सेमी फायनल आपण पाहतोय. जय मल्हार, भाई मंगेश दळवी, दिनेश खैरे आणि मर्द मराठा, मधुकर पाटील, चंद्रकांत साळवे, पंढरी रूपकर आणि सागर नाईक. नाणेफेक जिंकलं जय मल्हार संघाने, प्रथम फलंदाजी घेतली आणि त्यांचा महत्वपूर्ण बळी सुशांत पाटील हा बाळा याच्या गोलंदाजीवर यशरक्षकाकडे शून्यावर बाद झाला. एक गड्यांच्या मोबदल्यात धावा आहे. धावपालकावर 11 पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या त्या 6, दुसऱ्या षटकामध्ये प्रमोद सावंत यांनी सुद्धा उत्कृष्ट षटक टाकलं 5. या जोडीला मात्र आता थोडासा आक्रमक पवित्रा घ्यायला पाहिजे. तर हा आक्रमक पवित्रा घेत आहे तर येणारा तिसरा गोलंदाज आपला तिखट मारा करतोय. पण या पुढे मायक्रोफोन ऐकण्यासाठी आमचे महागुरु साळवी सर. धन्यवाद कदम सर. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन त्याला स्क्वेअर कट मारायचा होता. चेंडूवर व्यवस्थितरित्या पोहोचू शकला नाही, चेंडू खाली राहिला. बॉल किपिंग बॅट्समन ट्राय टू प्ले मिसेस कम्प्लिटली. या ठिकाणी एक एक्स्ट्रा धाव मिळते संघाची धावसंख्या. अर्थातच सत्यवान मध्ये सरांचा इशारा होतो एक एक्स्ट्रा धडांचा आणि संघाची धावसंख्या होती अर्थातच 1:12. अतिशय क्रिकेटचा महासंग्राम मंगळूरच्या ह्या भव्यदिव्य ग्राउंडवर प्रेक्षकांची अलोट गर्दी, महिला वर्गाची गर्दी. खरोखरच महिला वर्गाला सुद्धा एक चांगल्या प्रकारची संधी प्राप्त झाली आहे अशा मोठ्या स्पर्धा पाहण्यासाठी, देणं स्पर्धा पाहण्यासाठी. खरोखरच महिला या खरं शासनाने दिलेला 50% अधिकार त्याने पुरेपूर्ण अधिकार प्राप्त केला असं म्हणाला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होते अर्थातच कृष्णा जितू फडकल्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू खेळायचा होता, फलंदाजाला पुन्हा एकदा बॅटिंगच्या पट्ट्यात चेंडू येत नाही आणि चेंडू जातोय सरळ थंडम्यांच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची या ठिकाणी उचल करतोय, परंतु नॉट रिस्ट्रिक्टेड, नॉट प्रोहिबिटेड, नॉट स्टॉप फॉर द बॅट्समन पिकिंग ऑफ द कॉम्फर्टेबल सिंगल विथ द हेड टू हेल्प ऑफ द कॉम्फर्टेबल सिंगल. स्कोर इज ग्रॅज्युअली बट वाइजली रेजिंग नाउ 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 12 12 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आताची खरोखर तिसरं षटक प्रगती पदावर आहे आणि हॅट्रिक साठी मित्र पुन्हा सांगतो तुम्हाला 1000 रुपयाच्या 2-3 पारितोषिक आमच्याकडे आलेले आहेत.
पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, अप्रतिम चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर. नियम क्रमांक 25 सत्यवानजी मध्ये सरांचा इशारा येतोय, हा व्हाईट बॉल पडतोय आणि संघाची धावसंख्या एक निवडतीय. संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 13 इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. दोन्ही मालक अर्थातच जय मल्हार संघाचे मालक भाई मंगेश दळवी, दिनेश खैरे, त्याचप्रमाणे मर्द मराठाचे पंढरी पाटील, पंढरी रूपकर, सागर पाटील, चंद्रकांत साळवी. दरम्यान पुढचा चेंडू अंडर प्रेशर मध्ये, आणखीन एक बर्डन होतो आणि आणखीन एक व्हाईट बॉल सत्यवान सरांचा येतोय आणि संघाची धावसंख्या आणखी एक्स्ट्रा रन वाढते. संघाची धावसंख्या होते 1-14. अर्थात पहिला सेमी फायनलचा मॅच अर्थात खेळला जातोय जय मल्हार वर्सेस मर्द मराठा मध्ये. मांगरूळच्या या भव्य दिव्य मैदानावर विद्युत रोषणाई मध्ये अप्रतिम अशा प्रेक्षकांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत महिला मंडळाच्या अतिशय जबरदस्त अशा प्रेक्षणीय अशा उपस्थितीत हा सामना या ठिकाणी साजरा होतोय. कृष्णा लखिमले राईट आम बरोबर विकेट. जितू फडकल्यासाठी मला वाटतं हा सुद्धा पुन्हा तिसऱ्या ठिकाणी लगातार व्हाईट बॉल पडतोय आणि व्हाईटची हॅट्रिक होते ही. विकेटची हॅट्रिक झाली असती तर हजार हजार रुपयाचे 2-3 हजार मिळाले असते. व्हाईटच्या हॅट्रिकला नक्कीच कोण देऊ शकणार नाही, का देणं पण कमी प्राप्त राहणार नाही, कारण इतकी मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेचं आयोजन केलं, चांगलं नियोजन केलं तर इतक्या ग्रामीण भागातली स्पर्धा असेल तर नक्कीच एक सुपर क्लास स्पर्धा आहे, एक मेरिट लेवलची स्पर्धा आहे, एक जिनियस लेवलची स्पर्धा आहे आणि चांगल्या दर्जाची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी पुन्हा कृष्णा, पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. हा चेंडूच्या फलंदाजाला पुल करायचा होता, चेंडूच्या परत टप्प्यात येऊ शकत नाही, चेंडूवर दृष्टी जमू शकत नाही आणि चेंडू डॉट जातोय आणि स्टॅटिस्टिकल मास्टर सतीश गायकर सांगतायत तिसरं ओव्हर प्रगती पथावर असताना अर्थातच जय मल्हार संघाची मर्द मराठा समोर धावसंख्या झालेली आहे 1-15 अतिशय सुंदर रणा संग्राम. क्रिकेट आणि बॅल, बॅट आणि बॉल मधला संघर्ष, बिग वॉर बिटवीन बॅट अँड बॉल, कडा संघर्ष बल्लावर गेल नाही, एक एक रन के लिए झुंजना पड़ रहा है. षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजा तो फुटवर्क नाहीये, कदम सर पाहिला महामंडळ सर या चेंडूच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न आहे, चेंडूवर दृष्टी नाही, फुटवर्क नाही. जोपर्यंत तुम्ही चेंडूवर जाता त्यावर मोठा फटका मारू शकत नाही आणि त्यात तुम्ही जास्तीत जास्त धावा कलेक्ट करू शकत नाही. व्हॉट इज युअर ओपिनियन, काय काय गॅप? बरोबर आहे सर, या ठिकाणी चेंडू मात्र बरोबर होता, थोडस फुटवर्क कमी पडला आणि फुटवर्क जर झाला असता तर नक्कीच हा चेंडू ओरपिच केला असता, थोडस फंटफुट येऊन किंवा पुढे जाऊन हा चेंडू नक्कीच ओरपिच करून मात्र या ठिकाणी सरळ बॅटनी खेळला असता तर नक्कीच चेंडू मात्र या ठिकाणी बॅटला लागला. या ठिकाणी आमचे राजेंद्र चौधरी साहेब आलेले आहेत वर्सेचे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा फलंदाज बॅटफुटला गेला, चेंडू हुकचा शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटची खालची कडा घेऊन चेंडू जातो शॉट फायनलच्या क्षेत्रामध्ये. एक धावेसाठी संघाची धावसंख्या एक नि वाढते. तिसरा षटक प्रगती पथावर असताना अर्थातच मर्द मराठा संघाच्या अगेन्स्ट, जय मल्हार संघाच्या अगेन्स्ट मर्द मराठा समोर खेळत असताना धावसंख्या झाली 1-16. रमेश चौधरी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत, खरोखर त्यांचं सुद्धा या एकता मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा कृष्णा लखिमले, षटकातला पुढचा चेंडू, शॉटम पूल केलाय चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय का बघूया. आणि हा झेल सुटला जातोय, आणि या ठिकाणी फलंदाजांनी धावा काढल्यात 2. खरोखर चेंडू अतिशय चांगला प्रकारचा शॉर्ट पिच चेंडूचा फलंदाजांनी तो शॉर्ट पिच चेंडूचा अभ्यास केला होता, रूम बनवला होता आणि पूल केला होता, परंतु चेंडू बराच वेळ हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येऊ शकला नाही आणि हा चेंडू ड्रॉप्स. एक शॉर्ट रन, धन्यवाद सर. एकच रन आम्ही काउंट करतो, या ठिकाणी संघाची धावसंख्या होती आहे 17. खरोखरच या मित्रमंडळाच्या माध्यमातून ज्यांनी 3 दिवस वैद्यकीय सहाय्यक म्हणून ऍडव्होकेट अर्थातच आमचे नितीन जेदे सर यांना सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. मित्र, समाजासाठी काय करत असतो आपण, शिक्षण घेण्यापेक्षा क्रीडा क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात सुद्धा आपण समाजासाठी योगदान द्यायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे आणि आपण समाजासाठी केलं तर समाज आपल्यासाठी निश्चितप्रमाणे चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म देऊ शकतो. 3 षटका पूर्ण झाल्या, 3 षटकाचा आपल्या कम्प्लिटिंग ऑफ द 3 ओव्हर्स. जय मल्हार संघ अर्थात अगेन्स्ट मराठा मर्द मराठा समोर खेळताना धावसंख्या होती आहे 17. पहिल्या षटकात धावसंख्या होती 6, दुसऱ्या षटकात धावसंख्या 5 आणि तिसऱ्या षटकात धावसंख्या दिलेली आहे 6. पहिला विकेट अर्थातच गेला होता 1 धावांवर, आता धावसंख्या आहे 17 धावसंख्या आहे, 16 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी झालेली आहे, परंतु अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे.
बारा चेंडू का खेल बाकी है। बारह चेंडू पैकी अर्थात सहा चेंडू मी वामन दरडांकडे देना है, कारण सहा चेंडू अतिशय महत्त्वाचे चेंडू है। वामन दरड सर तीन षटक धावा झाल्यात 17, परंतु अजून दोन षटक खेल बाकी है। मला वाटतं तेवढाच जवळपास 15 ते 20 धावा व्हायला पाहिजेत आणि फाइव टार्गेट द्यायला पाहिजे। परंतु पुढच्या नेक्स्ट सिक्स डेला बरे ओव्हर टू माइक लाउडली स्पीकिंग कॉमेंट्री सर। धन्यवाद आमचे गुरुवर्य सळवी सर, कदम सर आणि नागले काका गायकर सर। मित्र हो, या ठिकाणी जबरदस्त जुगलबंदी रंगले, या ठिकाणी क्रिकेटचा महाराणा संग्राम रंगलाय। तो पीपीएलच्या भव्य दिव्य अशा ग्राउंडवर एकता क्रीडा मंडळ मांगरूळ आणि भाई मंगी दळवी यांच्या आयोजकांकडून एक जबरदस्त नियोजन आयोजन पाहायला मिळतोय। कारण विकेट सर या ठिकाणी गेले नाहीत, फक्त एक विकेट तंबू मध्ये गेले आणि धाव संख्या झाली आहे ती फक्त 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17। येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये या ठिकाणी मात्र फलंदाजाला रिस्क घ्यावी लागेल। एखादा मात्र टॉप गियर मध्ये आपली गाडी चालवावी लागेल, रफ्तार ज्याला आपण म्हणतो ती वाढवावी लागेल। पुढचा चेंडू जाना था जपान भैया, पहुंच गए चीन, बारे फिनिश खत्म। क्रिकेट रसिकांचा बाळा सळुंके यांच्यासाठी ऑफर, अर्थातच आपल्याला माहिती आहे बाळा सळुंके का कोणी गोलंदाज असेल, हॅट्रिक साठी पंढरी रूपकर सरांकडून 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आहे आणि आरसी पाटील सरांकडून रोख 500 रुपये सगळ्या मॅचसाठी ज्या होणार आहेत मॅच, त्या सगळ्या मॅचेससाठी 500 पटीने पैसे दिले जाणार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी ढगांत तर दिसत काय, कारण रात्र आहे, त्याची मग समजत ढग आलेत किंवा नाही, परंतु ढगामधून काही पाऊस पडणार नाही, परंतु पैशांचा पाऊस पडतोय। आणि या ठिकाणी बालाची गोलंदाजी, मात्र तुफानी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी या ठिकाणी सादरीकरण करतोय आणि ब्लॉक होल्ड डिलिव्हरी टाकून मात्र या ठिकाणी डायरेक्ट फलंदाजाला क्लीन बॉलिंग करून ठेवतोय आणि धाव संख्या होते मित्रांनो 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17। जबरदस्त नियोजन आयोजन, जबरदस्त साऊंड सिस्टीम, आमचे डीजे प्रोपरायटर आणि ऑपरेटर नितीन संजय माळी यांच्याकडून नवीन फलंदाज येतोय रोहन। पुढचा चेंडू बाळा सळुंके यांचा, जबरदस्त फुलटॉस चेंडू होता सर, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मारला जातोय, त्या ठिकाणी डीप स्क्वेअरला, त्या ठिकाणी मात्र ऑफ वाली मध्ये मारला जातोय, परंतु ह्या ठिकाणी मात्र एक धाव मिळते मात्र फलंदाज याला आणि धाव संख्या इकडे वाढली जाते। धाव संख्या होती ती काका 18, धाव संख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये, गायकर सर मला कळवत आहेत 18। परंतु वामन दरड सर या लीगच्या स्पर्धेमध्ये ज्या जय मल्हार संघाने सलग 3 वेळा जिंकून एक मोठा वरचष्मा केला होता, त्या संघाला नक्कीच या संघाने रोखून ठेवलं असं म्हणता येईल आपल्याला। नक्कीच प्रत्येक रनसाठी मात्र झगडावं लागतंय, झुंजावं लागतंय, रडावं लागतंय, परंतु या ठिकाणी रडून चालणार नाही, झुंजावं लागेल, फाईट करावं लागेल, तर मात्र पुढे कोणती तरी ट्रॉफी आपल्या हातामध्ये मिळणार आहे। पुढचा चेंडू बाळा सळुंके याचा, जबरदस्त चेंडू सर लॉंगनला चेंडू मारलाय, त्या ठिकाणी क्षेत्रशेख हजर आहे, मिस फील्ड झाले, दुसरे धावसाठी वार केलाय, परंतु दुसरी धाव मात्र या ठिकाणी मिळते किंवा नाही, परंतु या ठिकाणी एका धाव समाधान मानलंय, परंतु तोपर्यंत मात्र या ठिकाणी रनआउटची विकेट मात्र या ठिकाणी घोषित केले, परंतु एक धाव मात्र वाचू शकला नाही, एक धावने भर पडली जाते, धाव संख्या होती ती 19। ईच अँड एव्हरी रन शुड बी अ कॉस्टली, प्रत्येक धाव ही महत्वाची आहे आणि विकेट सुद्धा महत्वाची आहे आणि अर्थातच पंचांचा डिसिजन हा अंतिम निर्णय असतो आणि त्याच दर्जाचे जवळपास 100 पेक्षा वन डे ओडीएस मध्ये पंचांची कामगिरी करणारे प्रोफेशनल पंच अर्थात सत्यवानजी मते सर, त्याचप्रमाणे पंडित सर असतील, एक क्वालिफाईड पंच आहेत, त्यांच्याकडे क्रिकेटचा नियम सांगाल तर तुम्हाला झोपेतून उठून सांगतील हा फलंदाज एलबीडब्ल्यू आउट आहे। बाळा सळुंके पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्र खामारे यांच्या बाजूने आणि मांगरूळ गाव यांच्या बाजूने आणि पंतांच्या डाव्या बाजूने। पुढचा चेंडू सर लॉफ्टी रीड केला, चेंडू हवेमध्ये बाहेर झालाय, फलंदाज बाद कॅच, विन द मॅच, जबरदस्त या ठिकाणी मात्र नजारा पेश होतोय आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय। बाद डीजे मजा उडीजे शिवरायाच्या प्रतिभेला आनंद मराठा संघ घेऊन पीएल जिंकायला आनंद मराठा पेटा लुक्याची। धन्यवाद डीजे मास्टर सर, या ठिकाणी चाललेली पडझड आहे, ती पडझड थांबवण्यासाठी कोणताही फलंदाज मात्र तक धरून ग्राउंडवर थांबू शकत नाही, काय सांगणार याविषयी? या संघी याविषयी सांगण्याचा
वामनगरड सर गोलंदाजी इतकी जबरदस्त आहे. प्रमोद सावंत असे बाळा साळुंके, बाळा साळुंकेचा बघा पहिल्या षटकात त्यांनी एक विकेट देऊन सहा विकेट घेतल्या, सहा रन देऊन एक विकेट घेतले. आता सुद्धा या षटकामध्ये त्यांनी चार चेंडूमध्ये दोन विकेट घेतल्या. जबरदस्त गोलंद टिचून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी करतोय तो. अतिषय तिखट मारा पाहायला मिळतो. तीस चौथे षटक प्रगती पथावर चालू आहे. पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी, मात्र मात्र तंत्र शुद्ध चेंडू फेकला बाळा साळुंके याने आणि चेंडू जातो सरळ वन बाउंस कीपरच्या दास्थानामध्ये आणि चेंडू डॉट जातोय. ज्यावेळेला चेंडू मित्रांनो डॉट जातोय त्यावेळेला कोणत्याही धावाचा नंबर मात्र त्या चेंडूवर लिहिला जात नाही आणि धाव संख्या होती ती मित्र चार तीन बाद एक होणेस. अतिशय बॅक फुटवर तोच जखलून ठेवलाय, भावऱ्यामध्ये सापडलाय. मात्र या ठिकाणी जय मल्हार टीम कोणतरी संघाला तारणारा ठरतोय काय, कोणतरी हिरो ठरतोय काय, परंतु या ठिकाणी नक्कीच पप्पू धनावडे याला थोडासा हिरोची भूमिका पार पाडावी लागणार आहे. बाळा साळुंके एक दाबारा फलंदाजांना घेऊन येतोय. प्राथमिक आरोग्य केंद्र कामारले यांच्या बाजूने, पंचांच्या डाव्या बाजूने जबरदस्त हवेमध्ये चेंडू फायर झालाय. सरळ चेंडूला दाखव एकटा क्रीडा मंगळचा गाव आणि जबरदस्त प्रेक्षणीय छक्का. जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम्ही नगारा. धन्यवाद सर. या ठिकाणी वामन गरडे सर पाहिलं तुम्ही पप्पू धनवडे त्याला पाहिलं की एकदम खामोश क्रिकेट चाललंय, विकेट जात चाललेत. आपण सुद्धा गोलंदाजावर अटॅक करायला पाहिजे. बाळा साळुंकेवर चढवलेला अटॅक आणि लागोंच्या क्षेत्रात मारलेला जबरदस्त रामदेव बाबा पतंजली छक्का जबरदस्त देणार. या ठिकाणी पप्पू धनवडे यांनी बघितलं की पडद्याच्या मागून काही जमणार नाही, मला हिरो व्हायचंय, चमकायचंय, लोकांच्या मनामध्ये माझी छाप निर्माण करायची आहे आणि पप्पू धनवडे यांनी पडद्यावर छलांग मारली आणि जबरदस्त येणारा गोलंदाजाला मात्र चम मारील रापचा क्षण मारला सरळ मात्र मागूळच्या गावाकडे. प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळते विकेट जात आहेत. त्याच्यानंतर फलंदाज सुद्धा दाखवत आहे माझी सुद्धा हिंमत आहे, मी चेंडूवर जातोय, चेंडू बघतोय आणि त्याच टप्प्यात चेंडूला सुद्धा मी सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. अप्रतिम फटका. धाव संख्या होती ती सर त्या षटकाच्या समाप्तीनंतर 25. धाव संख्या होती 25 ते बोलवायला लागलंय. चौथे षटक कोण घेऊन येतोय आणि आमच्या महागुरू सहवी सरांच्याकडे मात्र माईकवरून सोपवला जातोय. या ठिकाणी षटकाचा सुरुवात झाली. या ठिकाणी फलंदाजांनी खेळून काढला चेंडू आणि एक झेल झालेला आउट झालेला फलंदाज अर्थातच चौथा फलंदाज बाद होतोय 4-25. रायगड जिल्हा महान क्रिकेटची पंढरी. मित्र हो, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक महान खेळाडू अर्थात खेळतात अद्यापर्यंत. आपल्याला माहिती आहे कर्जत सावळ्याचा किरण पाटील, किरण पाटील एक हाताने षटकार खेचणारा खेळाडू आहे. किरण पवार सॉरी अप्रतिम खेळाडू आहे. त्याचप्रमाणे अर्थातच पनवेलचा आकाश तारेकर, पंढरी रूपकरला पंढरी रूपकर यांच्याकडून हॅटिक साठी शेवटचा ओव्हर आहे. रितेश साठी 500 रुपये आणि आरसी पाटलांकडनं सुद्धा 500 रुपये. दरम्यान पुढचा चेंडू बॅट फुटला गेला, चेंडू पंच केला, चेंडू जातोय या ठिकाणी गली आणि पावींच्या क्षेत्रामध्ये एक धावेसाठी आणि संघाची धाव त्या स्टॅट मास्टर मला कळते संघाची धाव संख्या होते 4-26. मित्र हो, खरं तळोजाचा उस्मान भाई पटेल, आपल्या उरण देघोड्याचा विश्वजीत ठाकूर आणि पेंडचा किंग ऑफ द किंग योगेश पवार. पुन्हा एकदा रितेश हे डोंगराळ भागातला अर्थातच आमच्या निंबारवाडीचा अतिशय गुणवंत असा हा खेळाडू गोलंदाजी करतोय. रितेश पुन्हा एकदा चेंडू पुढे सरसवला, बॅट्समॅन खेळून काढतो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, क्षेत्रक्षा चेंडूची उचल करतोय, चेंडू फेकतोय पण मिन फाईल बॅट्समॅन अम्पायर टाइम, मिन फाईल बॅट्समॅन बिग टाइम, मिन फाईल बॅट्समॅन अलॉट ऑफ टाइम पिकिंग ऑफ द कॉम्फर्टेबल टू, पिकिंग ऑफ द कॉम्फर्टेबल टॉस, पिकिंग ऑफ द कॉम्फर्टेबल डबल विथ द हेल्प ऑफ द कॉम्फर्टेबल स्कोर इज लेफ्ट आफ्टर आफ्टर स्टार्टिंग ऑफ द लास्ट ओव्हर 28 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. सळवी सर या ठिकाणी ऍडव्होकेट नाना दळवी या ठिकाणी कळतात की मर्द मराठा संघाने ला बोली आहे ती 60,000 आणि जय मल्हार संघाला बोली आहे ती 82,000. असे दोन्ही संघ जास्त बोलीचे आहे.
या ठिकाणी रितेशच्या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पोल करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटीच्या पट्ट्यात येऊ शकला नाही आणि फलंदाजाने हा चेंडू डॉट जातोय आणि कुठल्याही प्रकारची या डॉटवर कुठला चेंडू हॉट असू शकतो, धाव कुठलीही नाही. संघाच धावसंख्या असते, धावसंख्या होती 28. पहिला विकेट गेला 1 धावांवर, दुसरा विकेट गेला 17 धावांवर, तिसरा विकेट गेला 19 धावांवर आणि चौथा विकेट गेला 25 धावांवर. मित्रों मध्ये एक छक्का झाला, परंतु आता अजूनही 2 छक्के झाले तरच जय मल्हार संघ एक मोठा टार्गेट देऊ शकेल असं मला म्हणता येईल, कारण या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. त्याच्यामध्ये 1-2 फटके अपेक्षित आहे जय मल्हार संघाच्या फलंदाजांकडून, स्फोटक फलंदाज फटक्यांची अपेक्षा आहे. षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख एक चेंडू टाकतोय फल, या ठिकाणी पुन्हा चेंडू फलंदाजाच्या बॅटीच्या पट्ट्यात येत नाही आणि चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाला चकून पण 1 धावेसाठी आणि धावसंख्येत फक्त 1 धावेची भर होतीये. स्टॅटिस्टिकल मासा सतीश गायकर सर मला कळवत आहेत की हा 5वा षटक चालू असताना अर्थातच जय मल्हार संघाचे मर्द मराठा समाज संघासमोर खेळत असताना धावसंख्या झाली 4-29 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. दिस शुड बी अ लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग, शेवटचा चेंडू या इनिंग मधला आणि हा पुन्हा एकदा फलंदाजाने खेळून काढतोय चेंडू, हा हवेत होता परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, परंतु 1 धाव करतोय आणि या ठिकाणी पंचा सत्यवान मते सरांचा इशारा येतो इनिंग संपतीये. आणि सतीश गायकर सर सुद्धा आमचे गुणलेखक मला कळवतात की सर 5 ओव्हर पूर्ण झालेले आहेत आणि 5 ओव्हरमध्ये धावा झाल्यात बरोबर 30 आणि जिंकण्यासाठी मर्दा मराठा संघाला धावा करायचे 21, अर्थातच जितू भडकले 9 धावा काढल्या त्यांनी, 11 चेंडूचा सामना केला आणि 12 चेंडूवर तो क्लीन बॉल झाला. सुशांत पाटील यांनी पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला 0 ओव्हर, गोलंदाज होता बाळा. तिसरा फलंदाज बाद झाला पप्पू धनावडे, अर्थातच त्यांनी धावा काढल्या 13. नाबाद नॉट आउट. रोहन नाईक 1 धाव काढली, झेलबाद झाला, गोलंदाज होता बाळा. आणि त्याच्यानंतर यशवंत वाघ हा 0 धावांवर बाद झाला आणि गोलंदाज होता अर्थातच रितेश. आणि 1 धावा झाल्यास 30 चेंडूमध्ये 30 आणि हा मोठा घणाघाती आघात जो पहिल्या चेंडूवर सुशांत पाटील कर्णधार बाद झाला त्याच्यामुळेच 30 धावा झाल्या, नाहीतर 50-55 धावा असत्या या खेळात. या निम्म्या म्हणजे जवळपास मी म्हणतो 30 मध्ये 50-55 धावा नक्कीच आमच्या स्कोरबोर्ड असत्या जो 0 वर बाद झाला सुशांत पाटील. काय म्हणताल कदम सर? साळवे सर नक्कीच, कारण सुशांतला ग्रामपंचायत आंबेघर माजी उपसरपंच आणि वरसई गणप्रमुख आदरणीय श्री दादा मानकवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं एकता क्रीडा मंडळ मांगरूळ यांच्या वतीनं स्वागत होत आहे. आंबेघर ग्रामपंचायत सदस्य अरुण गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुण गायकर यांचं एकता क्रीडा मंडळ मांगरूळ यांच्या वतीनं स्वागत होत आहे. मित्र हा व्यासपीठ पाहिल्यानंतर या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित राहतात आणि मान्यवरांची उपस्थिती आणि प्रेक्षक म्हणजे मायबाप वर्ग असतो तो परमेश्वराने इट शुड बी एंजल सेंडिंग बाय द गॉड, परमेश्वराने पाठवलेले एंजल्स असतात. त्याच्यामुळे आमचं व्यासपीठ आणि हे संपूर्ण ग्राउंड चालतो, मैदान चालतो. ते 2 अतिशय दर्जेदार पंचांच्या गुणवत्तेच्या माध्यमातून सत्यवानची मते सर असतील, त्याचप्रमाणे आमचे दादाडे सर असतील, पाटील सर असतील, अप्रतिम पंचांची कामगिरी आणि मैदानात खेळणारे खेळाडू हे गुणवंत खेळाडू असतात, पण त्यांच्या स्किल पाहण्यासाठी हा जो दर्शक वर्ग जमला, मान्यवर वर्ग जमलाय, हा खरोखरच अगणित किमतीच्या, त्याची कुठल्याही पैशाने सुद्धा किंमत केली जाणार नाही. समोर प्रेक्षक पुन्हा एकदा उभे राहिले, त्यांना विनंती आहे की आपण खाली बसावं. समीर बंगाली आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यावं. दीपक चाळके याच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. रुपेश शेळकेने मग अशी झेल घेतला तो व्यासपीठावर. आमचे मान्यवर आहेत अनंत ढाकवळ बोरगाव, हरिश्चंद्र ठाकूर माजी सरपंच, त्याचप्रमाणे लक्ष्मण सुतार, बेडी पाटील, पोलीस पाटील केशव पाटील, असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होता. या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत असताना मंगेश दळवीसाठी कालची 17,500 बक्षीस होती आणि आज त्याचप्रमाणे मेडन ओव्हर आणि हॅट्रिक घेतली, ओव्हर हॅट्रिक घेतली तरी सुद्धा पीटी शिंदे, मयूर वनगे, त्याचप्रमाणे किरण पाटील आणि दीपक पाटील, शिवाजी मोरे यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 12,000 आणि ऍडव्होकेट नाना दळवी यांचे 2,000 असे 12,000 याची बक्षीस आलेले आहे. तर या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जय मल्हार संघाने धावा केल्या त्या 5 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर
31 आणि जिंकण्यासाठी 31 धावा करायची असेल. पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट असा सर्कलचा फायदा घेत चेंडू खेळून करतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून छक्का देत हक्का डीजे मास्टर अमित बंड्या याच्या बॅटीतून निघाले. दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर प्रहार केल्यानंतर दुसरा चेंडू खाली राहिला उत्कृष्टरित्या खेळून काढतोय आणि सरळ जातोय तो सीमा पार कव्हरच्या दिशेतून. पुन्हा एकदा आमच्या डीजे मास्टर संजय माळी यांच्यासाठी मौका. अमित बंड्या नक्कीच फायर करतो पहिल्या चेंडूवर षटकार मारला पहिल्या चेंडूवर सर्वात आणि उंची दिलेला चेंडू त्या फलंदाजाने हेरला होता आणि चेंडू फलंदाज फ्रंटफुटला जाऊन लॉंग ऑफ दोरून षटकार मारला होता आणि दुसरा चेंडू त्याने बॅकफुटला जाऊन अतिशय सुंदर स्क्वेअर कट केला होता आणि चार चौकार मारला होता. पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर चार धावा. बीडी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले या षटकारासाठी. एका फटक्यामध्ये ताकद वापरली होती दुसऱ्या फटक्यामध्ये बुद्धिमत्ता वापरली होती. अतिशय माफक असं आव्हान आता ठरलं कारण निम्म्या भाई बंगेश दळवी यांचा चेंडू थोडेसे गोलंदाजी चा पहिल्या चेंडूवर अतिशय प्रहार केला दुसऱ्या चेंडूवर त्याने उत्कृष्ट असा कव्हर चेंडू इकडून मारलेला चौकार आणि आता धावा केल्या त्या 11 धावा धावफलकावर लागतात त्या म्हणजे मर्द मराठा मधुकर पाटील चंद्रकांत साळवी पंढरी रूपकर्णी सागर नाईक यांच्या टीमच्या जिंकण्यासाठी 5 षटका म्हणजे 31 धावा करायच्या असताना 11 धावा या धावफलकावर लागल्यात त्या म्हणजे मर्द मराठा संघाच्या. भाई मंगेश दळवी यांनी जर ओव्हर हॅट्रिक घेतली तर खरोखर त्यांचे सर्व भाई मंगेश दळवी गोलंदाजीला तयार. उत्कृष्टरित्या कट करतोय चेंडू ऑफ साइडला असलेला चेंडूवर पॉइंट वरून कव्हरच्या दिशेतून मारलेला हा दणदणीत चौकार डीजे मास्टर. अर्थातच वामन दरोडे सरांसाठी प्रश्न आहे सर आतापर्यंत 4 चेंडू पाहिलेत पहिल्या चेंडूवर षटकार झाला दुसऱ्या चेंडूवर चौकार झाला तिसऱ्या चेंडूवर सिंगल झाले त्याच्यानंतर पुन्हा चौकार झाला आणि जवळपास निम्मा धावा 4 चेंडूतच झाल्यात ज्या जिंकण्यासाठी निम्म्या धावा पाहिजेत त्या 4 चेंडू झाले. ह्या फटकेबाजीबद्दल अमित बंड्याच्या फटकेबाजी नंतर सांगायचंय. अमित उर्फ बंड्या आणि एक जबरदस्त अपील केले आणि फलंदाज बाद एलबीडब्ल्यू पहिली विकेट मिळते डीजे मास्टर. या ठिकाणी एक मिनिट डीजे डीजे एक मिनिट एम एच ओ टू ए यू गाडी क्रमांक आहे 7093 अशा प्रकारची गाडी क्रमांक आहे जी गाडी मध्ये लावले कृपया ज्या मालकाची गाडी असेल त्याने थोडीशी साईडला पार्किंग करायची. एकूण धाव संख्या कदम गडी बाद 15 मर्द मराठा संघाची धाव संख्या जय मल्हारची आपल्या 5 षटकातील 30 धावांना उत्तर देताना जिंकण्यासाठी 31 धावा करायची असताना एक उत्कृष्ट क्रिकेटचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. भाई मंगेश दळवी यांचा चेंडू हलकासा कट करतोय पुश करतोय आणि 2 धावा करतात दोन्ही फलंदाज रनिंग बिटवीन विकेट अतिशय सुरेख दोन्ही फलंदाजांची. ज्या वेळेला कदम सर चेंडू बॅटवर स्लो येतो अशा वेळेला चेंडू बॅट्समन सुद्धा पाहतो फिल्डर सुद्धा खूप डीप आहेत त्याच्यामुळे सॉफ्ट हँडने खेळतो आणि सॉफ्ट हँडने खेळल्या खेळल्या पहिली धाव पळून करतो आणि दुसरी धाव अर्थात क्षेत्रक्षक चेंडू येईपर्यंत दुसरी धाव कॉम्फर्टेबली पुढे करू शकतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मर्द मराठा संघाची या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जय मल्हार संघाविरुद्धच्या 31 धावांना उत्तर देताना 6 चेंडूमध्ये त्यांनी 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा केल्यात जिंकण्यासाठी अजूनही 4 षटकं बाकी आहेत आणि 4 षटकाच्या खेळामध्ये मर्द मराठा संघाला धावा करायच्या आहेत त्या 14 म्हणजे सामन्याचा खरोखर ज्या जय मल्हार भाई मंगेश दळवी दिनेश खैरे यांच्या टीमनं जो आपला दबदबा केला होता पण या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आज खेळपट्टीवर त्यांची थोडीशी एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती म्हणजे मर्द मराठा संघाच्या गोलंदाजाने आणि पहिल्या षटकामध्ये मर्द मराठा संघाने आपली बाजी जवळजवळ आपल्या बाजूने मारलेली आहे पण दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय तो राज चौधरी मायक्रोफोनवर आमचे वामन दरवडा सर. जबरदस्त या ठिकाणी हा चेंडू हवामध्ये थोडासा कव्हरच्या साईडला मारलाय परंतु 2 खेळाडू त्या ठिकाणी चेंडूला पकडतायत तोपर्यंत फेकताय तोपर्यंत 2 धाव मात्र या ठिकाणी मिळत आहेत अमित उर्फ बंड्याला आणि धाव संख्या होती ती मर्द मराठा संघाची. जय मल्हार विरोधात खेळत असताना 1-19 यासाठी 31 धाव गोळा करायचे असताना
खरं वामनदरडा सर क्रिकेटचं माहोल पाहिल्यानंतर एकता मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ किंवा महिला मंडळ असेल अतिशय उत्कृष्ट क्रिकेट आणि ह्या विद्युत रोषणाईमध्ये प्रेक्षक वर्ग एक चांगला दर्जेदार प्रेक्षक वर्ग आपल्याला बघायला मिळतो. पुढचा चेंडू राज चौधरी यांचा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू हवेमध्ये बाहेर झालाय. मोका फलंदाज बाद आउट नो डाउट. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टर सुद्धा सांगतायत आणि कारण बॅट्समॅन सुद्धा म्हणते देवरे देवा असं मी काय खेळलो बाबा. असा चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि गरज नसताना ज्या ठिकाणी पहिल्या षटकात तुम्हाला एक कम्फर्टेबल पोझिशन असताना एक चुकीचा फटका प्लेसमेंटने धावा करत असताना एक चुकीचा फटका खेळल्यामुळे दुसरा विकेट जातो. जबरदस्त ह्या ठिकाणी मात्र आता हा सामना एकतर्फी जरी पाहायला मिळतोय तरी काही हरकत नाही. सामन्यामध्ये चांगल्या प्रकारचे चुरस या ठिकाणी निर्माण केले. गोलंदाज पुन्हा गोळी मारकोर सज्ज होतोय. प्राथमिक आरोग्य केंद्र कामारली यांच्या बाजूने मेन पंच यांच्या डाव्या बाजूने धाबारा फलंदाज नाप घेतोय. स्ट्राईकला फलंदाज खेळतोय रुपेश शेळके. पुढचा चेंडू राज चौधरी यांचा उर्फी चेंडू होता सरळ त्या ठिकाणी मात्र शॉट मिळवला. चेंडू मारला जातोय खेळून काढला जातोय परंतु एक धाव मिळते एक धावने भर पडली जाते. धाव संख्या होते ती मर्द मराठा संघाची. जय मल्हार विरुद्ध खेळत असताना 20-2 विजयासाठी 31 धाव गोळा करायचे आहेत. सेमी फायनलचा फर्स्ट सामना या ठिकाणी खेळला जातोय. जय मल्हार आणि मर्द मराठा. जबरदस्त चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू मारला जातोय. स्वतः भाई मंगेदेवी त्या ठिकाणी हजर आहे परंतु या ठिकाणी मात्र या ठिकाणी धाव संख्या होती ती 20. अतिशय जबरदस्त नियोजन आयोजन जण समुदाय जर बघितला तर असंख्य जण समुदाय या ठिकाणी मात्र एकता क्रीडा मंडळ मांगरोळ आणि भाई मंगे दळवी यांच्यावर असणारा प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर जबरदस्त नियोजन आयोजन विद्युत रोषणाईमध्ये चालणारा रजनी डे नाईटचं क्रिकेट या ठिकाणी पाहण्याकरता. ओ जबरदस्त चेंडू खाली राहणारा चेंडू मात्र फलंदाजाला काही समजलं नाही काही कळला नाही. चेंडू रॉड जातोय निर्धाव जातोय. धाव संख्या होती ती 20. दुसरा षटक सर पहिल्या षटकात फार परिस्थिती सुरक्षित होती अर्थात मर्द मराठाची पण दुसऱ्या षटकात जर गोलंदाजी केली अजून 2-4 चेंडू पडले तो सुद्धा सामना कमबॅक करू शकतो. जय मल्हार अजून सामना सामना हा कुठल्याही संघाच्या दृष्टिकोनात 50-50%. नक्की सर या ठिकाणी क्रिकेट म्हटलं की आणि जिचा खेळ परंतु या ठिकाणी मात्र चेंडू जास्त आहे धावा कमी आहेत परंतु त्या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग आणि थोडासा शॉर्ट मिडलला चेंडू जातोय परंतु एक धाव मात्र वाचू शकणार नाही. एक धावने भर पडली जाते. धाव संख्या टोटल बॉर्डर झळकली जाते. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 मर्द मराठा संघाची जय मल्हार विरुद्ध खेळत असताना 31 धावा विजयासाठी गोळा करत असताना या भव्य दिव्य अशा टुर्नामेंट म्हणजे PPL महाराणा संग्राम या साखळी स्पर्धेमध्ये वामन दरडा सर आपण 6 स्पर्धा सूर्यप्रकाशात खेळलो. सूर्यप्रकाशामध्ये आपण 6 स्पर्धा पाहिल्या परंतु या रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहरातील पेन पुरोगामध्ये हा एकता मित्र मंडळाने केलेला या ग्रामस्थ मित्र मंडळाने केलेला महिला मित्र मंडळाने केलेल्या मांगरूळच्या बाबतीत काय म्हणू शकाल तुम्ही? काय कायम नक्कीच या ठिकाणी सर एक महिन्यापासून ही मंडळी सगळी मेहनत करतायत आणि भाई मंगेश दळवी जरी या ठिकाणी या राजाच्या भूमिकेमध्ये जरी असला तरी राजाचे सैन्य मात्र या ठिकाणी अतोनात मेहनत करत होते. मी ज्या वेळेला कामारली किंवा मांगरूळच्या दिशे वाकरूळच्या दिशेने जात होतो त्यावेळेला प्रत्येक या ठिकाणी गावातील ग्रामस्थ असू द्या किंवा नवजवान असू द्या मात्र या ग्राउंडला मात्र अतिशय मेहनत घेतले परंतु या ठिकाणी सुशांत थोडासा हलक्या गतीचा चेंडू फेकला जातोय. सरळ मिडॉपला चेंडू जातोय. मिडॉपचा क्षेत्र या ठिकाणी फेकतोय उचलतोय तोपर्यंत मात्र हा फलंदाज रनआउटची विकेट देऊन तंबू मध्ये परततोय. षटक तिसरं झालं. धन्यवाद डीजे मास्टर. अर्थातच विकेट नंबर 3 पहिला विकेट 15 दुसरा विकेट 19 आता 22 तिसरी विकेट केलेली आहे आणि ह्या 2 ज्या विकेट आता गेल्यात मगाशी
जे फलंदाजाच्या चुकीमुळे विकेट ही सुद्धा प्राणघाती म्हणजे आत्मघाती विकेट आहे. या दोन विकेट बद्दल काय म्हणाल अलीकडच्या दोन विकेटच्या बाबतीत? नक्कीच ह्या ठिकाणी आपण ज्या वेळेला रनआउटची विकेट जाते साळवी सर, त्यावेळेला आपण म्हणतो एक सुसाट केल्याप्रमाणे विकेट फार महत्वाची गणली जाते. परंतु ज्या वेळेला एखादा इन्सान किंवा एखादा माणूस एखादा औषध पिऊन किंवा गळफास लावून आत्महत्या करतो, त्यावेळेला त्या माणसाची किंमत, त्या प्रेताची किंमत शून्य गणली जाते. अशा प्रकारची विकेटवर जी ज्यावेळेला आपण क्रिकेट खेळतो त्यावेळेला मात्र विकेट टिकवणे, शाबूत ठेवणे आणि त्या प्रकारची जर एखादी रनआउट गेली तर आपण स्वतःहून त्या ठिकाणी आत्मा केल्याप्रमाणे मात्र या ठिकाणी विकेट देऊन बसतो. सर विकेट गेल्या तीन आणि जरी ओव्हर आणखीन काही चेंडू बाकी पण नऊ धावा पाहिजेत, नऊ धावा सुद्धा खूप आहेत जरी चेंडू भरपूर असले तरी, आणि तीन जर फलंदाज अजून एक दुसरा फलंदाज गेला तर नक्कीच हा फाईट होईल मॅच. सुशांत येतो पुढचा चेंडू, जबरदस्त चेंडू ब्लॉक ऑन डिलिव्हरी, चेंडू डॉट जातोय, निर्धाव जातोय. आता मात्र सामन्याला थोडीशी कलाटणी मिळते, सामन्यामध्ये रंगत चढला जातोय आणि रंग मात्र बघण्यासाठी तुफान जणू समुदाय या ठिकाणी जमलाय आणि धाव संख्या झालेली आहे ती 22. म्हणजे अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी सेमी फायनल व्हायला पाहिजे, ती सेमी फायनल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू जबरदस्त, त्या ठिकाणी सुद्धा गोलंदाज चेंडूच्या पाठीमागे धावतोय, चेंडू पुढे या ठिकाणी पुढे जातोय, क्षेत्र हे पाठीमागे जातोय, पकडतोय मात्र एक धाव वाचू शकत नाही, एक धावणी भर पडली जाते. धाव संख्या होती ती 3-23. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना आणखी अहमद गरवडा या ठिकाणी तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, पण सुशांत आपल्या नावाप्रमाणे त्याचा खरंच कामगिरी करतोय, शांत डोक्यानं खेळतोय. म्हणजे सामना जवळजवळ गेला होता पण सामन्याची रंगतदार मात्र वाढवतोय. कसं असते सामना कोण जिंकतो किंवा हारतो त्यापेक्षा जी खेळाडूंमध्ये गुणवत्ता असते शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न करून प्रयत्न परमेश्वर प्राप्त करायचा असतो. यश संपादन करण्यासाठी आपली पराकाष्ठा सगळ्यात महत्वाची असते आणि यशाचं मधुर चांदणं पाहिजे असेल तर प्रयत्नाचा चंद्र अखंड त्याच्यामध्ये ठेवायचा असतो. कंटिन्यू कॉमेंट्री. शॉट पिच चेंडू होता, त्या ठिकाणी चेंडू सरळ करले आणि शॉट मिळाला, ते क्षेत्र मात्र चुकी करतोय आणि चुकीचा परिणाम खेळामध्ये होतोय म्हणजे दोन धावामध्ये होतोय आणि धाव संख्या दोन ने वाढली जाते. धाव संख्या होते ती मारदा मराठा संघाची जय मल्हार विरुद्ध खेळत असताना विजयासाठी एकटी धाव गोळा करत असताना 3-25 सहा धावांची गरज. पुढचा चेंडू ओहो बाहेरची कडात लागली जाते परंतु त्या ठिकाणी थर्डमॅन फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला पकडला जातोय, धरला जातोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव मिळते. धाव संख्या होते ती मारदा मराठा संघाची 26. धाव संख्या 26, तिसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना जबरदस्त माहोल तयार झालाय, जबरदस्त ह्या ठिकाणी क्रिकेटचा मारण संग्राम म्हणजे झुंज एकमेकांसमोर झुंजले आणि खऱ्या अर्थाने या झुंजीमध्ये कोण कमी पडतोय, कोण पुढे जातोय हे सर्वांचं लक्ष ह्या ठिकाणी लागलंय. आणि खऱ्या अर्थाने पेन पूर्वकामध्ये इतिहास घडवला एकता मित्र मंडळ मांगरोळ आणि ग्रामस्थ मंडळ मांगरोळनी. पुढचा चेंडू सरळ त्या ठिकाणी मात्र हा चेंडू शॉट मिडॉनला काढलाय, शॉट मिडॉन लॉंगॉनला गेलाय, लॉंगॉनचा क्षेत्र पुढे येतोय, मागं जातोय आणि या ठिकाणी रनआउटची विकेट देऊन बसतोय म्हणजे महागडी विकेट स्वस्तामध्ये देऊन परत जातोय. रस्ते का माल कभी कभी दोस्तों सस्ते में मिलता है, तर अशा प्रकारची विकेट मात्र या ठिकाणी थंबो मध्ये जाते. क्या बात आहे वामन दरोडा. धाव संख्या आहे 27, 4-27 झालेले आहेत. तीन षटक झालेले आहेत ना सर, तीन षटकांचा खेळ बाकी, तीन षटक झालेले आहेत आणि धाव संख्या झाली 27, 2-12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मर्दा मराठा संघाला धाव संख्या केवळ पाहिजे 4. कसं मान्यवरांचं स्वागत होत आहे, शिरीषदादा मानकोळ यांचं स्वागत होत आहे, एकता क्रीडा मंडळ मांगरूळ यांच्या वतीनं आपण स्वागताचा स्वीकार करा. चौथे षटक घेऊन येतो अर्थात गोलंदाज कदम सर कंटिन्यू करण्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य अरुण गायकर यांचं सुद्धा आपण स्वागत करावं. राज चौधरी षटकातला पहिला चेंडू खेळून काढतोय, चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या विराटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय पण नॉट रेस्ट्रिक्टेड फॉर द बॅट्समॅन टेकिंग ऑफ द कॉम्फर्टेबल सिंगल. एक धाव रोखू शकणाऱ्या संघाची धावसंख्या होते अर्थातच 30 धावांचा उत्तर 31 धावा जिंकण्यासाठी करत असलेल्या संघाची धावसंख्या आहे 4-27. 27 फुलाव्स ऑफ 4 विकेट इन फोर्थ ओव्हर प्रोग्रेस. अतिशय
मला वाटतं हा चेंडू लेखक खूपच बाहेर आहे आणि पंच अर्थातच या ठिकाणी स्वैर घोषित करतात. एक धावीची भर पडते. धावसंख्या एक निवारते. संघाची धावसंख्या होती आहे 28 फॉलोअर्स अपर विकेट. नाव नीडेड 3 रन्स. नाव नीडेड 3 रन्स. अतिशय चांगला प्रकारचा माहोल. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा इतिहास, क्रिकेटचा अतिशय जबरदस्त पेण शहरामध्ये घडायचे हा इतिहास. परंतु पेण दरम्यान पुढचा चेंडू आणि फलंदाज एक्रॉस द लाईन फिल्डरच्या नादात क्लीन बॉल त्रिफळाचित डीजे मास्टर. धन्यवाद सर. यॉर्कर डिलिव्हरी राज चौधरी. बॅट्समन ट्राय टू प्ले मिसेस कम्प्लीटली बिटवीन बॅट अँड पॅड. अ बिग गॅप बिट लँगलर अँड हिज लेग स्टंप इज नॉट आउट. दिस इज द एक्सलंट. दिस इज अ ब्युटिफुल. दिस इज अ रॅप चेक. दिस इज अ फंडो. दिस इज अ माइंड ब्लोइंग. दिस इज अ मेकिंग हिस्ट्री डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. प्लीज ट्राय टू टेक अ सिंगल रन. व्हाय आर यू प्लेइंग अ लॉट ऑफ बिग शॉट. अरुण गायकर ग्रुप ग्राम पंचायत आंबेगडचे विद्यमान सदस्य यांचा पुष्पगुच्छ तर नाना दळवी ॲडव्होकेट त्यांचा स्वागत का सत्कार करतात. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा सतीश गायकर सर सांगतात धावसंख्या झालेली अर्थातच 28 जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. राज चौधरी पुन्हा एकदा षटकातला पुन्हा पुढचा चेडू चेडू हुक करणे आणि फलंदाज बाद डीजे मास्टर. कदम सर 6 विकेट गेले. मला वाटतं 30 धावा अजून 10-12, 30-40 एक धावा असत्या असत्या नसते तर क्रिकेट चालला नसता. परंतु आणखीन मजा आली असती आपल्या क्रिकेट दर्शकांना, क्रिकेट रसिकांना आणि क्रिकेट प्रेमींना. सर या ठिकाणी मी सांगत होतो सामना कोणत्याही बाजूला झुकेल काही सांगता येत नाही. धावसंख्या कमी आहे पण क्रिकेटचा रंग मात्र ह्या ठिकाणी उडणार आहे. क्रिकेटचा रंग पाहण्यासाठी असंख्य जण समुदायाला आहे. गोमंदर एवढा 3 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत गुणलेखक सतीश गायकर सांगतात. पण राज चौधरीचा इतिहास वरसईच्या केल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर त्याचा चौकार बसला होता पण नंतरचे त्यांनी 5 चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकले होते. एक विकेट मिळवते वरसईच्या मैदानावर त्याला 5000 रुपयाचं बक्षीस. ते त्यांचे सदस्य वरसईचे आमचे चौधरी साहेब सुद्धा बसलेले तिथे त्यांनी बक्षीस दिलं होतं. ते म्हणजे जाधव बंधू यांनी 5000 रुपयाचं बक्षीस त्यांनी सामना जिंकून दिला होता त्याबद्दल त्याला बक्षीस दिलं होतं. मित्र मॅच अजून संपलेला नाही. अजून 3 धावा पाहिजेत. तरी पण 3 धावा काढण्यासाठी मर्द मराठा संघाला रडायचं नाही तर लढायला लागेल असं म्हणता येईल. या ठिकाणी राज षटकातला पुढचा चेंडू फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद हॅट्रिक. डीजे मास्टर. लागले सर हॅट्रिकचं मानकरी ठरतो राज चौधरी. या ठिकाणी आरसी पाटील यांचा हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस आणि पहिली हॅट्रिक दुसरी हॅट्रिक अर्थातच. आणि आयोजन नेमाण्याने पहिली हॅट्रिक घेतली होती आणि दुसरी आता राज नाईक म्हणजे ज्यांचा आम्ही इतिहास वाचत होतो आणि तोच राज आज आपल्या नावापडे राजबिंडा अशी कामगिरी मैदानात दाखवत आहे. मित्र हो ही दुसरी हॅट्रिक करण्याचा मान मिळवतो आणि हॅट्रिकचं ॲडव्होकेट साहेब महत्व असं आहे एक डिफिकल्ट पोझिशन मध्ये घेतलेली हॅट्रिक आहे. अशी अशी हॅट्रिक फार इम्पॉसिबल असतो. ते शूट बी डन बाय दे राज चौधरी. खरोखरच क्रिकेटमध्ये सर्व अशक्य शक्य करता येतो परंतु क्रिटिकल पोझिशन असेल, डिफिकल्ट पोझिशन असेल अशा वेळेला जो खेळाडू खेळतो त्याची गुणवत्ता अगणित किमतीची. जी पैशांनी सुद्धा होत नाही. आज आमच्या या ठिकाणी आरसी पाटलांचे 500 रुपये आहेत. आमच्या त्याचप्रमाणे आमचे पंढरी रूपकरांचे सुद्धा 500 रुपये असतील. परंतु पैशापेक्षा त्यांचं प्रेम त्यांना माहिती आहे. राज चौधरीने चांगल्या प्रकारचा खेळ करून दाखवलाय आणि चांगल्या प्रकारची गुणवत्ता दाखवलाय. 3 धावा पाहिजेत. 8 विकेट या ठिकाणी 7 विकेट गेलेले आहेत आणि सामना जबरदस्त फाईट होणार आहे. पहिला सेमीफायनल. हा मात्र नेम आणि अरे 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 आणि सामना आहे
नशिबाची साथ राजनी काय केली खास अतिशय जबरदस्त या ठिकाणी राजनी मेहनत घेतली मेहनतीचं फळ त्याला मिळालं कारण त्याची मेहनत तर अर्थातच संघासाठी होती त्याला हॅट्रिकचं बक्षीस मिळालं पण संघासाठी केलेली मेहनत राज चौधरी याला या ठिकाणी समालोचक कक्षाकडे जा राज चौधरी हॅट्रिक साठी राज चौधरी आर सी पाटील सर यांनी 500 रुपयाला हॅट्रिक साठी बक्षीस दिलेलं आहे ते त्याने घेऊन जायचंय बामनदराडा सर जो मॅच झाला सारांश समरी फर्स्ट सेमीफायनलच्या बाबतीत करम सर पहिला मायक्रोफोन तुमच्याकडे आला आहे सेमीफायनल बद्दल काय म्हणता येईल आणि ज्या तीन धावा काढण्यात नादात ज्या विकेट गेल्या त्याबद्दल बामनदराडा सर तुम्ही आन्सर द्यायचं मला सर खरोखरच राज चौधरी यांनी मात्र जीव ओतून गोलंदाजी केली परंतु धाव संख्या मात्र या ठिकाणी काही तुरळक का असताना राज चौधरी यांनी केलेली अफलातून मेहनत परंतु चांगल्या प्रकारची मेहनत करत असताना हॅट्रिक सुद्धा केली आणि हॅट्रिक नंतर मात्र त्याने ह्या ठिकाणी एक चेंडू सरळ शॉट मिडलला चेंडू मारला त्याच्यानंतर डायरेक्ट हिट करण्याच्या नादा मात्र